स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिल्यानं राज्यात यासंबंधीच्या निकालावरून मोठं संभ्रमाचं वातावरण आहे तसंच हे आरक्षण परत मिळवण्यासाठी आंदोलनासोबतच कायदेशीर लढाई नेमकी कशी पुढे नेता येईल यावर देखील नरके यांनी सविस्तर भाष्य केलंय त्यांच्याशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आमचे पुण्याचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी सर मला सांगा तुम्ही ओबीसी चळवळी पहिल्यापासून पाठीराखे राहिलेला आता या निकालाचा नेमका अर्थ काय घ्यायचं लोक निश्चित आंदोलन करता येत नाही पुढे पुढं काही दिसत नाही हा निकाल एक तर संपूर्ण देशाला लागू पडतो महाराष्ट्रातल्या सर्वच्या सर्व जिल्ह्यांना छत्तीस जिल्हे सत्तावीस महानगरपालिका तीनशे चौसष्ट नगरपालिका नगरपंचायती पंचायत समित्या आणि अठ्ठावीस हजार ग्रामपंचायती याच्यामध्ये एकूण सगळे मिळून छप्पन्न हजार ओबीसी प्रतिनिधी आहेत ते छप्पन हजारचे छप्पन हजार रद्द होणार आहेत माननीय सुप्रीम कोर्टाने निकाल देताना हा सगळ्या देशासाठी दिलेला असल्यामुळे संपूर्ण देशामध्ये आठ ते नऊ लाख ओबीसी आज वेगवेगळ्या पदांवर आहेत त्या सगळ्यांना याचा फटका बसणार आहे ही मी पहिली गोष्ट स्पष्ट करू इच्छितो दुसरी गोष्ट हा जो आ, हा जो आरक्षणाचा मुद्दा आहे तो नवीन मागण्याचा मुद्दा नाही आहे जे पंचवीस वर्षापूर्वी मिळालेलं आहे ते काढून घेतले गेलेलं आहे आणि ते काढून घेताना सुप्रीम कोर्टाने एक गोष्ट स्पष्ट केली आहे आरक्षण घटनात्मक दृष्ट्या वैध आहे योग्य आहे फक्त त्याची अंमलबजावणी करताना तीन त्या ठिकाणी शर्ती आणि अटी घातलेल्या आहेत तीन टेस्ट करायला सांगितलेल्या आहेत त्या राज्याने आणि केंद्राने करायच्या आहेत आणि त्या केल्यानंतर हे आरक्षण पुन्हा सुरळीतपणे सुरू होऊ शकतं त्याचाच मुद्दा धरून सर तु, मी तुम्हाला विचारू इच्छितो पाठीमागं स्वतः गोपीनाथ मुंडेंनी संसदेत मागणी केली होती की ओबीसीची जनगणना करा त्याचा आधार घेऊन आम्हाला नेमकं आरक्षण किती ते सगळ्या गोष्टी होत पण ते पुढं काय झालं त्याचं नेमकं हां दोन ऑक्टोबर दोन हजार अकराला माननीय संसदेमध्ये जेव्हा गोपीनाथ मुंडे साहेब समीर भुजबळ आणि बाकी सगळ्यांनी हा मुद्दा उपस्थित केला तेव्हा केंद्र सरकारने मनमोहन सिंग सरकारने सामाजिक आर्थिक जातनिहाय जनगणना सुरू केली ती तेरा सालापर्यंत पूर्ण झाली चौदा साली सत्तांतर झाल्यानंतर मोदी सरकार आलं तो जो डाटा आहे तो डाटा केंद्र सरकारकडे आहे आणि तो डाटा जर केंद्र सरकारने राज्याला दिला तर हा प्रश्न तातडीने सुटू शकतो म्हणून परवा माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा बंगल्यावर जी मिटिंग झाली त्याच्यामध्ये एक संबंधित मंत्री सर्व अधिकारी आणि या विषयाचे तज्ज्ञ यांना बोलावलेलं होतं आणि तिथे असा निर्णय झालेला आहे की आता तातडीने राज्य सरकार सुप्रीम कोर्टामध्ये केंद्र सरकारच्या विरुद्ध रिट पिटिशन दाखल करणार आहे की केंद्र सरकारनी हा डाटा राज्य सरकारला द्यावा तरच हा छप्पन हजार आणि देशातल्या आठ ते दे नऊ लाख ओबीसीचा प्रश्न सुटेल असा आदेश सुप्रीम कोर्टाने द्यावा अल्टरनेटिव्हली पर्याय म्हणून सुद्धा माननीय न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मागासवर्ग आयोगाची नुकतीच नियुक्ती राज्य सरकारने केलेली आहे याच आठवड्यात ती नियुक्ती झालेली आहे आणि त्या आयोगाला हे काम देण्याच्या संबंधीसुद्धा परवाच्या मीटिंगमध्ये निर्णय झालेला आहे की आज आपण फक्त भारतच नाही सगळ्यात सगळं जग या महामारीतनं जात न् आहे आपण पाहत आहोत कोरोना गेली दीड वर्ष जो आपल्याला छळतो आहे या पार्श्वभूमीवर घरोघर जाऊन पाहणी करणं हे धोक्याचं आहे जे शिक्षक किंवा जे शासकीय कर्मचारी हे काम करतील त्यांच्या जीवाला पण धोका आहे आणि म्हणून आम्ही सुप्रीम कोर्टाकडे अशी सुद्धा विनंती करणार आहोत की जोपर्यंत करोनाची परिस्थिती आहे तोपर्यंत हे काम करण्यासंबंधी वेळ लागू शकतो म्हणून सुप्रीम कोर्टाने त्यांच्या निकालाला एक तर स्थगिती द्यावी किंवा निवडणुका पुढे ढकलण्याचा आदेश द्यावा किंवा आहे या आरक्षणासह या निवडणुका घ्याव्यात अशा प्रकारचा आदेश द्यावा ही विनंती आपण सुप्रीम कोर्टाला करतो आहोत व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हांचाटीसह चंद्रकांत फुंदे न्यूज एटीन लोकमत पुणे आता यानंतर नेटवर्क एटिंग आणि फेडरल बँकेचा संयुक्तरित्या असलेला उपक्रम म्हणजे संजीवनी पाहूयात नेटवर्क एटिंग आणि फेडरल बँकेचा उपक्रम संजीवनी गाडी ही भारतभरातील कोविडग्रस्त जिल्ह्यांमधून आहे आपणही लसीकरणाबाबतच्या आमच्या या संयुक्त मोहिमेला भरभरून पाठिंबा द्या लसीकरणाचं महत्व अधोरेखित करूयात आता पाहूयात संजीवनीची ही संजीवनी गाडी आज कुठे आहे

आणि सोबतच आपण या बुलेटीनमध्ये इथेच थांबतोय मात्र या बुलेटिनमधील मा प्रत्येक बातमी किंवा मग जर व्हिडिओ तुम्हाला पुन्हा पाहायचा असेल तर आमच्या न्यूज एटी लोकमतच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला तिथे पुन्हा पाहायला मिळेल फेसबुक आणि ट्विटरवरती फॉलो देखील करा